सांगितलं आपण अण्णा आयुष्यभर गोर गरिबांच्या मुला मुलींसाठी शिक्षणासाठी झटत राहील रयत शिक्षण नाही आवाज नाही आवाज चालू आवाज येत नाही आवाज चालू आहे ना आवाज येत नाही आहे आवाज अंकुश थांब जरा येईल परत थोड्या वेळाने येईल ना रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केली उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय सुरू केली शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे सर्वजण त्यांना कर्मवीर म्हणू लागले आता यांनी काय केलं हे जे भाऊराव पाटील होते त्यांनी रयत शिक्षण संस्था होती त्यांची रयत शिक्षण संस्था सुरू केली होती आणि या रयत शिक्षण संस्थेच्या पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या शाळा सुरू केल्या कॉलेज शाळा महाविद्यालय वेगळे वेगळे सुरू केले कॉलेज सुरू केले मुलांसाठी कळलं आणि या त्याच्यामध्ये कोणती मुलं शिकायची गरीब मुलं सगळी मुलं शिकायची त्याच्यामध्ये ज्यांच्या आई नाहीये वडील नाहीये ज्यांच्याकडे पैसे नाहीये सगळ्या लोकांसाठी त्यांनी शाळा सुरू केली कॉलेज सुरू केले आणि म्हणून त्यांनी खूप मोठं काम केलंय कार्य केलंय मुलांसाठी शिक्षणासाठी म्हणून त्यांना काय म्हणतात कर्मवीर कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात लोक त्यांना कर्मवीर म्हणायला लागले कारण त्यांनी खूप चांगलं काम केलंय मुलांच्या शिक्षणासाठी खूप झटके समजलं समजलं सगळ्यांना कळलंय हा महापाठ आपण इथे थांबूया